अशा प्रकारे संरक्षण असताना अशा घटना घडणं योग्य नाही। आज बॅगेमध्ये ऐवज सापडला पण उद्या कदाचित त्यामध्ये दुसरं काही असतं तर निश्चितपणे घातपात होण्याची शक्यता होती। सकाळी 5:30-7 सुमारास मला सिक्युरिटी मधला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की घराच्या बाहेर एक मोठी बॅग पडली आहे। तर मी सकाळी खाली आलो तर पाहिलं तर त्या बॅगेमध्ये 3 वेगवेगळ्या बॅगा होत्या। पोलिसांना कॉल केला, कंट्रोल रूमला कॉल केला आणि ॲडिशनल कमिशनरशी बोलल्यानंतर पोलीस पथक आलं। ती बॅग उघडली असता त्यामुळे त्यामध्ये पैसे, सोने, चांदी, नोटा, नाणी, मूर्त्या अशा प्रकारचा ऐवज त्या बॅगेमध्ये होता। माझ्या घराच्या बाहेर 24 तास पोलीस संरक्षण असतं। पोलिसांना कोणीतरी संशयित व्यक्ती दिसला म्हणून त्याला हटकण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीने ती बॅग टाकून पळ काढला। परंतु अशा प्रकारे ही घटना माझ्या घराकडे दुसऱ्यांदा घडलेली आहे। अशा प्रकारे संरक्षण असताना अशा घटना घडणं योग्य नाही। आज बॅगेमध्ये ऐवज सापडला पण उद्या कदाचित त्यामध्ये दुसरं काही असतं तर निश्चितपणे घातपात होण्याची शक्यता होती। त्यामुळे मी पोलिसांना देखील विनंती केली आहे की याबाबतीत रात्रीचं गस्त पथक वाढवावं आणि या विभागात ज्या प्रकारे संशयितरित्या लोक जी फिरतात ते कुठेतरी थांबलं जावं।